नमस्कार विद्यार्थी मित्रांना पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा स्कॉलरशिपची परीक्षा आज आपण या व्हिडिओमध्ये फेब्रुवारी प्रश्न पत्रिका म्हणजे बोर्ड पेपर अभ्यासणार आहोत आपल्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी असणारा पेपर क्रमांक एक मराठी व गणित विषयाचा यामधील मराठी विषयाची परिपूर्ण तयारी करून घेण्याचा माझा हा प्रयत्न आहे सरकारी प्रश्नपत्रिका फेब्रुवारी दोन हजार वीसमधील प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण स्पष्टीकरण इथे मी देण्याचा के प्रयत्न केलेला आहे तुम्हाला मराठी विषयाचा पेपर कसा सोडवायचा किंवा कशा प्रकारे आपण हा पेपर सोडवून जास्तीत जास्त गुण मिळवू शकतो हे तुम्हाला नक्की लक्षात येईल चला तर मग आपण ही फेब्रुवारी दोन हजार वीसची मराठी विषयाची जी प्रश्नपत्रिका आहे तर ती स्पष्टीकरणासह अभ्यासूया विद्यार्थी मित्र हो पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी फेब्रुवारी दोन हजार वीसचा हा आ, आ, प्रश्न ही प्रश्नपत्रिका आहे आणि ए बी सी डी असे चार संच असतात त्यामधील ये संच आपण इथे घेतलेला आहे सरावासाठी याच्यामध्ये विभाग एक जो आहे प्रथम भाषा अर्थातच आपली जी मराठी भाषा आहे तर त्या मराठी भाषेचा हा पेपर आहे आता आपल्याला इथे प्रश्न क्रमांक एक ते तीन जे दिलेले आहेत तर त्याच्यासाठीच्या काही सूचना ज्या आहेत तर त्या आपण पहिल्यांदा वाचूया खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व वा त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा आपल्याला एक उतारा इथे दिलेला आहे तो काळजीपूर्वक आपण वाचायचा आहे नेहमी वाचतो त्याप्रमाणे दोन ते ती तीन वेळा हा वाचून घ्यायचा आणि मग यावर आधारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला काय करायची आहेत दिलेल्या पर्यायातून निवडायचे आहेत आपण सर्वप्रथम हा उतारा वाचून घेऊया सत्पुरुष म्हणाला बाबांनो या गरीब बिचार्या सशानं तुमचा कोणताही अपराध केलेला नाही हा आपल्या सवंगड्यांबरोबर या रानावनात राहतो गवतपाला खातो ओढ्याचं निर्मळ पाणी पितो आणि हसत बागडत असतो कुणाला तरी यानं त्रास दिला आहे का सांगा पाहू मग कशा करता याचा जीव घ्यायचा पारध्यांनी त्या सत्पुरुषाची क्षमा मागितली यापुढे आपण प्राण्यांची हत्या करणार नाही अशी प्रतिज्ञाही त्यांनी केली पारधी निघून गेल्यावर त्या सत्पुरुषाने आपल्या मांडीखाली दडलेल्या सशाला वात्सल्याने कुरवाळले तेव्हा तो टुनकन उडी मारून जंगलात दिसेनासा झाला आपण हा उतारा वाचलेला आहे आता यावरील प्रश्नांची उत्तरे आपण शोधूया पहिला प्रश्न इथे विचारलेला आहे पारध्यांनी कोणती शपथ घेतली आणि चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत पहिला पर्याय आहे सशाला त्रास देणार नाही दोन सत्पुरुषांची क्षमा मागू तीन सशाला जंगलात पाठवू आणि चार यापुढे प्राण्यांची हत्या करणार नाही आपण उतारा वाचलेला आहे याचा अर्थ उतार्यामध्ये आपल्याला योग्य उत्तर सापडणार आहे आपण ते शोधायला हवं आता पहा उतार्यामध्ये जिथंही उत्तर आलेलं आहे त्या ओळीला मी अधोरेखित केलेलं आहे आणि काय म्हटलेलं आहे तिथे पाहूया पारध्यांनी त्या सत्पुरुषाची क्षमा मागितली यापुढे आपण प्राण्यांची हत्या करणार नाही अशी प्रतिज्ञाही त्यांनी केली याचा अर्थ काय की जी प्रतिज्ञा केलेली आहे ती कोणती केलेली आहे की आपण प्राण्यांची हत्या करणार नाही याचाच अर्थ काय आहे की पर्याय क्रमांक चार जो आहे की यापुढे प्राण्यांची हत्या करणार नाही हा या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे आणि म्हणून पारध्याने कोणती शपथ घेतली तर यापुढे प्राण्यांची हत्या करणार नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक चार आपण इथे निवडलेला आहे आता उतार्यावरचा दुसरा प्रश्न आहे मित्र या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उतार्यात आला आहे आता मित्र या शब्दाचा समानार्थी शब्द सर्वप्रथम आपल्याला उतार्यामध्ये शोधावा लागेल आता आपल्याला इथं इथे पर्याय काय दिलेले आहेत तर एक वात्सल्य दोन सवंगडी तीन सूर्य आणि चार सत्पुरुष आपण जर बघितलं तर उतार्यामध्ये सवंगड्यांबरोबर याचाच अर्थ काय सवंगडी म्हणजेच मित्र आणि इथे तो शब्द आलेला आहे समानार्थी आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन जो आहे सवंगडी हा या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन आपण इथे निवडायचा आहे प्रश्न तिसरा आहे ससा जंगलात कोणती गोष्ट करत नाही आणि पर्याय क्रमांक एक आहे गवतपाला खातो दोन ओढ्याचे पाणी पितो तीन सर्वांना त्रास देतो आणि चार हसत बागडत असतो आता आपल्याला याचं उत्तर जे आहे ते शोधावं लागेल पहा इथे गवतपाला खातो ओढ्याचं निर्मळ पाणी पितो आणि हसत बागडत असतो म्हणजे आपल्याला कोणत्या गोष्टी करतो हससा ते इथे सांगितलेलं आहे की तो गवतपाला खातो ओढ्याचं निर्मळ पाणी पितो आणि हसत बागडत असतो म्हणजे एक पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार या तीनही गोष्टी हा ससा जंगलात करत असतो ससा जंगलात कोणती गोष्ट करत नाही तर सर्वांना त्रास देतो ही गोष्ट ससा करत नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आणि म्हणून प्रश्नाचं नीट वाचन करा म्हणजे तुम्हाला नक्की अचूक उत्तर जे आहे तर ते शोधता येईल आता पहा प्रश्न क्रमांक चार ते सहासाठी आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा जाहिरात आपल्याला दिलेली आहे ती काळजीपूर्वक आपण वाचायची आहे त्यावर आधारलेल्या विचारलेल्या प्रश्न त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायंतून निवडा आणि मग या जाहिरातीवर आपल्याला तीन प्रश्न विचारलेले आहेत आणि या तीन प्रश्नांची उत्तरे या जाहिरातीवरून आपण काय करायचे आहेत द्यायचे आहेत पर्याय जे असतील तर ते अचूक पर्याय निवडायचे आहेत आता आपण जाहिरात वाचून घेऊ आकर्षक सेल खास दिवाळीनिमित्त विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री चुकवू नये असे नाही सॉरी चुकवू नये असे काही रांगोळी रांगोळी साचे फराळाचे विविध पदार्थ गृह सजावटीच्या वस्तू इत्यादी उपलब्ध विशेष आकर्षण शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पंत्या मेणपंत्या उटणी व सुगंधी साबण या वस्तूंवर एकावर एक फ्री ही ऑफर त्वरा करा सेल दिनांक दहा दहा दोन हजार सतरा ते दहा दहा दोन हजार सतरा पर्यंतच स्थळ स्वदेशी वस्तू भांडार नागपूर वेळ सकाळी दहा ते रात्री आठ आता आपण याच्यावरचे प्रश्न पाहूया प्रश्न चौथा आहे पुढीलपैकी कोणती वस्तू विक्रीसाठी उपलब्ध नाही पर्याय एक रांगोळी दोन उठणे तीन साबण आणि चार फटाके आता यातल्या कोणत्या गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध आहेत हे जाहिरातीमध्ये आपण पाहूया पहा रांगोळी विक्रीसाठी उपलब्ध आहे उठणे विक्रीसाठी उपलब्ध आहे सुगंधित साबण सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहे परंतु इथे पर्याय क्रमांक चार जो आहे फटाके हे मात्र इथे विक्रीसाठी उपलब्ध नाहीत आणि म्हणून इथे प्रश्न क्रमांक चारचं जे अचूक उत्तर आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक चार आपण इथे अचूक पर्याय म्हणून पर्याय क्रमांक चार निवडायचा आहे आता प्रश्न क्रमांक पाच आहे जाहिरातीमधील विशेष आकर्षक गोष्ट कोणती आता आपण जर बघितलं इथे तर त्याचं जे उत्तर आहे तर ते आपण इथं आधोरेखित करून घेऊया की विशेष आकर्षण म्हटलेलं आहे की शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पंत्या मेन पंत्या उठणे व सुगंधी साबण या वस्तूंवर एकावर एक फ्री ही ऑफर म्हणजे इथे ज्या काही वस्तू आहेत या शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या वस्तू जर आपण विकत घेतल्या तर एका वस्तूवर एक वस्तू आपल्याला मोफत मिळणार आहे फ्री मिळणार आहे ही ऑफर आहे आणि हे विशेष आकर्षण आहे आणि म्हणून इथं आपल्याला पर्याय जे दिलेले आहेत त्यावरून आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे पहिला पर्याय इथं दिलेला आहे की ठराविक वस्तूंसाठी एकावर एक फ्री ऑफर आणि हे उत्तर इथे बरोबर आहे पर्याय दुसरा जो आहे सर्व वस्तू विद्यार्थ्यांनी बनवल्या आहेत ही काही आकर्षक गोष्ट नाही आहे फराळाचे पदार्थ चाकून बघायची संधी इथे दिलेली नाही आहे चुकू नये असं काही तर ही काही आकर्षक गोष्ट नाही तर ते जाहिरातीचं शीर्षक इथे आहे आणि म्हणून विशेष आकर्षण काय तर ठराविक वस्तूंसाठी एकावर एक फ्री ऑफर हे इथले विशेष आकर्षणाची गोष्ट आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक एक आपण इथे पर्याय म्हणून निवडलेला आहे आता प्रश्न सहावा आहे सेलचा कालावधी किती दिवसांचा आहे आणि इथे आपल्याला तारीख दिलेली आहे ती म्हणजे दहा दहा दोन हजार सतरा ते दहा दहा दोन हजार सतरा खरं तर एकच दिवस इथे आहे म्हणजे दहा ऑक्टोबर दोन हजार सतरा आणि म्हणून इथे आपण जर पर्याय बघितले तर एक पर्याय सात दिवस दुसरा पर्याय दहा दिवस तिसरा पर्याय आठ दिवस आणि चौथा पर्याय सतरा दिवस तर चार चा सा हे चारही पर्याय इथे रद्द होतात कारण इथे आपल्याला अशा पद्धतीचा कालावधी दिलेलाच नाही कारण एकाच दिवसासाठीचं हे हा सेलचा कालावधी इथं दिलेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणून इथे आपल्याला हे जे काही चार पर्याय दिलेले आहेत या चार पर्यायांमधलं एकही उत्तर या प्रश्नाचं नाही म्हणून हा प्रश्न बाद झालेला आहे रद्द झालेला आहे आता प्रश्न सातवा पहा खालील वाक्यासाठी योग्य क्रियापद पर्यायांतून निवडा आता आपल्याला योग्य क्रियापद कसं निवडायचं हे माहिती आहे म्हणजे वाक्य अर्थपूर्ण व्हायचं असेल तर योग्य क्रियापद आपल्याला इथं आता निवडावं लागणार आहे मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आपण एक एक तिथे क्रियापद टाकू मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवू मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवते मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आता मिळाला हे क्रियापदाचं रूप इथं योग्य आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक चार इथे आपण निवडायचा आहे म्हणजे प्रश्न क्रमांक सातला अचूक पर्याय जो आहे तो प्रश्न पर्याय क्रमांक चार हा आहे आता प्रश्न आठवा पाहूया दिलेल्या नामांपैकी नपुसकलिंगी नामे दर्शवणारा पर्याय निवडा आता आपल्याला माहिती आहे कोणतंही नाम दिलं तर आपल्याला त्याचं काय करायचं असतं एकवचनातलं रूप लक्षात घ्यायचं आहे आणि त्या नामाचं जे एकवचन असेल तर त्याचं जे लिंग असेल तेच त्या नामाचं लिंग असणार ना आहे आता पहा इथे अ आहे घरे ब आहे शाळा आणि क दिलेला आहे धनुष्य आणि त्याच्यावरून आपल्याला एक ते चार पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडायचा आहे आपण काय करू दिलेली जी नामं आहेत तर त्यांचं सर्वप्रथम लिंग कोणतं ते तर ते ठरवून घेऊ आता पहा घरे आपण एक करू घर म्हणजे ते घर म्हणजे हे नपुसक लिंग आहे आता शाळा आपण जर बघितलं तर ती शाळा म्हणजे स्त्रीलिंग आहे आणि धनुष्य ते धनुष्य हे नपुसकलिंग आहे म्हणजे जिथे आपल्याला नपुसकलिंग नामे दर्शवणारा पर्याय निवडा तर इथे पर्याय अ आणि पर्याय क हे दोन्ही पर्याय नपुसकलिंगी नामे असणार आहे आणि म्हणून इथे आपल्याला एक ते चार मधला की ज्याच्यामध्ये अ आणि क आलेला आहे तो पर्याय निवडायचा आहे आणि इथे पर्याय क्रमांक दोन मध्ये फक्त अ आणि क बरोबर हा अचूक पर्याय आपण इथे निवडायचा आहे म्हणजे प्रश्न क्रमांक आठचा चा अचूक पर्याय हा पर्याय क्रमांक दोन आहे आता प्रश्न क्रमांक नऊ पाहूया खालील वाक्यातील क्रियापदाचे योग्य भूतकाळी रूप कोणते आता भूतकाळी रूप आपल्याला निवडायचं आहे स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण होईल आता पहा स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले असेल स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण होते आणि स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण होऊ दे आपण जर बघितलं तर झाले स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले हे भूतकाळी जी जे क्रियापदाचं रूप आहे झाले हे इथे योग्य आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक एक आपण इथे निवडायचं आहे आता प्रश्न क्रमांक दहा पहा चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य पुढीलपैकी कोणते आपल्याला जे वाक्य दिलेले त्याच्यामध्ये जी विरामचिन्हांचा उपयोग केलेला आहे ते योग्य आहेत का अयोग्य आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे पहा इथे काय हवं आहे तुला इथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे बरोबर आहे मी रोज भाज्या खाते आपल्याला इथे एक लक्षात आलेलं असेल की मी रोज भाज्या खाते तर इथे आपल्याला काय राहिलेलं आहे तर एक मिनिट बळ ना एकच एक मिनिट थोडस वेट करा आपण थोडस पुढे जाऊ एकच मिनिट आपण जर बघितलं तर मी रोज भाज्या खाते इथे पूर्णविराम राहिलेला आहे आणि अगं बाई कागद कुणी घेतले इथे प्रश्नचिन्ह राहिलेले आहे तर ते प्रश्नचिन्ह आपण इथे दिलेलं आहे म्हणजे आपल्याला हे लक्षात येईल की इथे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीन अशी दोन्ही उत्तरं इथे आपल्याला घ्यावी लागतील आता पहा प्रश्न क्रमांक अकरा जो आहे तर तो असा आहे की खालील वाक्यातील अशुद्ध शब्दांची संख्या किती आता इथे आपल्याला जे वाक्य दिलेलं आहे ते आपण वाचूया सेनापती बापट यांनी हे सफाईचे यंत्र सफाईचे वत्र अबोलपणे आयुष्यभर राबवले आपल्याला आता यातले चुकलेले अक्षर जे असतील तर ती शोधायची आहेत पहा सेनापतीमध्ये तची वेलांटी जी आहे तर ती दीर्घ असायला पाहिजे तर म्हणून ती वेलांटी इथं चुकलेली ती आहे म्हणून त्याच्यावरती मी तिरपी रेषोडलेली आहे पहा यांनी मध्ये न नळातला हवा आणि म्हणून इथे ते अक्षर चुकलेले आहे आपण ते अशुद्ध म्हणून घेतलेलं आहे सफाईची मध्ये ई दीर्घ असायला पाहिजे तर तिथे आपण ई वरती काठ मारलेली आहे वत्र नव्हे तर यंत्र य आणि त्याच्यावरती अनुस्वार असं ते अक्षर असायला पाहिजे आणि आयुष्यभरमध्ये श शहामृगातला नव्हे तर श षटकोणातला हवा आणि म्हणून तेही अक्षर इथं चुकलेले आहे आणि म्हणून हे शुद्ध वाक्य जे आहे ते असं येईल की सेनापती बापट यांनी हे सफाईचे यंत्र आबोलपणे आयुष्यभर राबवले आणि आपण जर बघितलं तर किती अक्षर चुकलेले आहेत तिथे ह्या शब्दांमध्ये तर एक दोन तीन चार आणि पाच आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आता प्रश्न बारावा पहा चौकटीतील अक्षरी जुळून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा आपल्याला इथं ही जी म्हण आहे ती सर्वप्रथम ओळखावी लागेल ही म्हण आहे काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही आणि आपल्याला याचा अर्थ जो आहे तो माहिती आहे की खरी मैत्री कितीही किलमिश दाखवून तुटत नाही आणि अशा पद्धतीनं आपण ही म्हण आप जी आहे तर ती तयार केलेली आहे आणि त्याचा जो योग्य अर्थ आहे तो पण इथे आपण निवडलेला आहे पर्याय क्रमांक दोन आता प्रश्न क्रमांक जो तेरा ते सोळा आहे तर त्याच्यासाठी सूचना आहेत की दिलेल्या वाक्यांचा सुसंगत परिच्छेद तयार होण्यासाठी प्रश्नांच्या योग्य उत्तरांचे पर्याय निवडा आपल्याला तीनही वाक्य पहिल्यांदा वाचावी लागतील त्या तीनही पर्याय हे तीनही वाक्य जे आहेत ती एकमेकांशी संबंधित आहेत ती जुळायला हवीत म्हणून योग्य पर्याय कोणता आहे हे प्रत्येक वाक्यातील आपण निवडून मग ती तीन वाक्य जी असतील तर ते आपण काय करायचे आहेत तयार करायचे आहेत आता इथे आपल्याला टिंब हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे तर राष्ट्रगीत हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे याची रचना रवींद्रनाथ टागोर यांनी केली आणि याच्यामुळे आपणामध्ये देशाभिमान जागा होतो या पद्धतीने आपण हा सुसंगत वाक्यांचा परिचय जो आहे तर तो तयार करायचा आहे म्हणजे प्रश्न तेराला चार हा अचूक पर्याय आहे प्रश्न चौदाला चार हा अचूक पर्याय आहे आणि प्रश्न पंधराला दोन हा अचूक पर्याय इथे आपण निवडलेला आहे आणि हे तिन्ही पर्याय ह्या तिन्ही वाक्यांमध्ये हे जे पर्याय आपण घेतलेले आहेत ते घातल्यानंतर आपल्याला हा सुसंगत वाक्यांचा परिचय तयार झाला हे लक्षात येतं इतर कोणतेही पर्याय आपण निवडले तर ती जुळणी त्या वाक्यांची होत नाही आणि म्हणून आपल्याला हे अचूक पर्याय निवडून हा सुसंगत वाक्यांचा परिचय तिथे तयार करता येतो आता बघा प्रश्न क्रमांक सोळा आहे की अधोरेखित शब्दाचे सर्वाधिक योग्य रूप पर्यायंतून निवडा माझे घर शाळा अगदी जवळ आहे आता पहा शाळा हा शब्द आधोरेखित केलेला आहे त्याचं योग्य रूप आपल्याला या वाक्यामध्ये आणायचं आहे पहा माझे घर शाळेकडे अगदी जवळ आहे असं आपण कधी म्हणत नाही माझे घर शाळेत अगदी जवळ आहे असंही म्हणत नाही माझे घर शाळेच्या अगदी जवळ आहे असं आपण म्हणतो आपण त्याला अधोरेखित करू कारण हे योग्य रूप आहे आणि माझे घर शाळेतील अगदी जवळ आहे असंही आपण म्हणत नाही म्हणजे इथं प्रश्न क्रमांक सोळाला शाळा या शब्दाचं सर्वाधिक योग्य रूप जे आहे या वाक्यामध्ये तर ती पर्याय क्रमांक तीन आहे आता पहा प्रश्न क्रमांक सतरा आहे पुढील पर्यायातील चुकीची जोडी ओळखा आता इथे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत आणि त्यांचे अर्थ मराठी भाषेतले मराठीमध्ये त्यांना कोणते प्रतिशब्द आहेत ते दिलेले आहेत तर आपण आता काय करायचे चुकीची जोडी यातली ओळखायची आहे पहा स्क्रीन पडदा बरोबर आहे व्हिजन दृष्टी बरोबर आहे डिस्क शिडीप हे बरोबर नाही कारण डिस्कला आपण तपकडी असं म्हणतो आणि प्रिंट छापील प्रत हेही बरोबर आहे म्हणजे चुकीची जोडी आहे ते पर्याय क्रमांक तीन आणि आपण ते पर्याय क्रमांक तीन इथे निवडायचा आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे खाली चौकटीत रिकाम्या जागी कोणती अक्षरं घेतल्यास चारही अर्थपूर्ण शब्द तयार होतील आपल्याला काय करायचं असतं दिलेले चार पर्याय जे आहेत तर त्यातले अक्षर घेऊन शेवटी कड आलं पाहिजे म्हणजे पहिला पर्याय आपण घेतला आणि तिथे जर समजा आपण मा घेतलेला असेल अक्षर तर माकड हा अर्थपूर्ण शब्द आहे त्याचबरोबर आपण समजा भा घेतला तर भाकड हाही अर्थपूर्ण शब्द आहे चव घेतला तर चौकड ही सुद्धा हा सुद्धा अर्थपूर्ण शब्द आहे आणि प घेतला तर पकड हा सुद्धा अर्थपूर्ण शब्द आहे म्हणजे पहिलाच पर्याय जो आहे तर तो इथे आपल्याला योग्य हे लक्षात येतं अर्थपूर्ण चारही शब्द बनतात आणि म्हणून प्रश्न क्रमांक अठराला पर्याय क्रमांक एक हे अचूक उत्तर आहे आता दोन तीन चार हे जे पर्याय आहेत त्यापासून जर तुम्ही अक्षर ती टाकून तिथे जर शब्द बनवले तर त्यातला एखाद दुसरा शब्द जो आहे तो अर्थपूर्ण नाही हे तुमच्या नक्की लक्षात येईल प्रश्न क्रमांक एकोणीस जो आहे तो मी काय टिंबटिंब आहे का तुमच्या म्हणण्याप्रमाणे मान मान डोलवायला डोलवायला म्हणजे मी मी काय टिंबटिंब आहे का तुमच्या म्हणण्याप्रमाणे मान डोलवायला म्हणजे इतर योग्य अलंकारिक शब्द आपल्याला निवडायचा आहे अलंकारिक शब्द आणि त्यांच्या अर्थ आपल्याला माहिती आहे पहा पर्याय पहिला आहे घर कोंबडा आणि त्याचा अर्थ आहे घराबाहेर न पडणारा बोके संन्यासी म्हणजे ढोंगी मनुष्य अक्षरशत्रू म्हणजे निरक्षर आडाणी आणि नंदी बैल म्हणजे हो ला हो म्हणणारा आणि इथे आपल्याला आहे का तुमच्या म्हणण्याप्रमाणे मान डोलवायला म्हणजे मी काय नंदीबैल आहे का तुमच्या म्हणण्याप्रमाणे मान डोलवायला म्हणजे हा अलंकारिक शब्द इथं योग्य आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं पर्याय निवडा आता घरदर्शक हे सगळे शब्द आहेत आता पहा पर्याय पहिला पर्याय वाघ जाळी तर वाघ हा गुहेमध्ये आणि जाळी वाघाचं जे घर आहे ती गुहा किंवा जाळी असं असतं आणि इथे आपल्याला जाळी हा शब्द आलेला आहे म्हणजे ही जोडी बरोबर आहे आता पुढे बघा उंट तबेला तर घोडा तबेल्यामध्ये राहतो सिंह ढोली तर घुबट ढोलीमध्ये राहतो कासव बीळ तर उंदीर बिळामध्ये राहतं म्हणजे इथे आपल्याला अचूक किंवा योग्य जोडी असलेला पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक एक वाघ जाळी हा बरोबर आहे म्हणून प्र प्रश्न क्रमांक वीसचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक एक आता पहा प्रश्न क्रमांक एकवीस आहे देवाजवळ सतत तेवत राहणारा दिवा या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणत्या पर्यायातील अक्षर समूहाने तयार होईल आता इथे जर आपण बघितलं तर पहिला शब्द समय, आहे समयी आणि समयीचा अर्थ आहे धातूचा उभा देवासमोरील दिवा पुढचा शब्द आहे नंदादीप तर त्याचा अर्थ आहे देवाजवळ सतत तेवत राहणारा दिवा पुढचा शब्द आहे निरंजन आरती ओवळण्याचे पात्र आणि पुढचा शब्द आहे लामन दिवा तर साखळीने टांगलेला पितळी किंवा तांब्याचा दिवा आता यावरून आपल्या लक्षात आलेला असेल की पर्याय क्रमांक दोन जो आहे नंदादीप तर त्याचा अर्थ देवाजवळ सतत तेवत राहणारा दिवा आणि म्हणून तो अचूक पर्याय इथे आपण निवडलेला आहे आता प्रश्न क्रमांक बावीसावा आहे आधुरिकी शब्दाचा योग्य अर्थ पर्यायांतून निवडा आता आधुरिकी शब्द इथं चपला आहे चपला पाहून मी एकदम दचकलेच केवढा तो प्रकाश आता आपले समानार्थी शब्द पाठ असतील आणि ह्या वाक्यामध्ये चपलाचा अर्थ नेमका कोणता आलेला आहे हे आपण या वाक्यावरून सुद्धा ठरवू शकतो आणि म्हणून इथे आपण जर बघितलं तर चपला या शब्दाचा जो समानार्थी शब्द आहे तो वीज आहे आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक दोन जो आहे तर तो आपण निवडलेला आहे आता प्रश्न क्रमांक तेविसावा आहे की खालीलपैकी अयोग्य जोड्या ओळखा पन्नास वर्षे सुवर्ण महोत्सव बरोबर आहे एकशे पंचवीस वर्षीय रौप्य महोत्सव तर चुकीच आहे की पंचवीस वर्षाने आपण रौप्य महोत्सव साजरा करतो आणि एकशे पंचवीस वर्षाने आपण शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करतो साठ वर्षे साठे महोत्सव तर आपण त्याला हिरक महोत्सव असं म्हणतो आणि पंच्याहत्तर वर्षे अमृत महोत्सव बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक म्हणजे फक्त ब आणि क या ज्या जोड्या आहेत तर त्या अयोग्य आहेत आणि म्हणून इथं पर्याय क्रमांक तीन जो आहे तर तो आपण निवडलेला आहे आता प्रश्न क्रमांक चोवीसावा आहे वर्णानुक्रमे लावल्यास खालील शब्दांचा योग्य क्रम दाखवणारा पर्याय निवडा आता वर्णानुक्रम जे शब्द आहेत म्हणजे बाराखडी प्रमाण आपण ते लावायचे आहेत क का की की तर आपण पहिल्यांदा काय करायचंय शब्द वाचायचे केवडा कैलास के कंकर आणि कोपरा आता इथे जर बघितलं आपण तर पहिला अक्षर जरी आपण घेतलं ला वर्णानुक्रम लावण्यासाठी तरी आपल्याला तो वर्णानुक्रम सहजपणे लावता येईल पहा इथे आपण जर बघितलं तर केवडा कैलास कोपरा आणि कंकण अशा पद्धतीनं या चारही शब्दांचा आपल्याला क्रम लावता येतो आणि त्याच्या क्रमांकानुसार आपण जर बघितलं तर पर्याय क्रमांक एक जो आहे की एक दोन चार आणि तीन अशा पद्धतीने या शब्दांचा क्रम जो आहे तर तो इथं लागतो आणि म्हणून प्रश्न क्रमांक चोवीसचं जे अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक एक पण अशा पद्धतीनं पहिल्यांदा आपल्याला तो क्रम लावून घ्यायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने तो क्रम लावून घेतला योग्य पद्धतीनं की आपलं उत्तर जे आहे तर ते अचूक यायला मदत होते आता प्रश्न क्रमांक चोवीस पंचवीस ढग या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता आता पहा जलद हा शब्द ढग या शब्दाला समानार्थी आहे मेघ हा शब्द आहे आंबुदा आहे परंतु पयोधी म्हणजे समुद्र फक्त पयोद असेल तर मग मात्र ढग परंतु पयोधी म्हणजे समुद्र म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे कारण ढग या शब्दाला पयोधी हा काही समानार्थी शब्द नाही आणि म्हणून प्रश्न क्रमांक पंचवीसचं पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर आहे विद्यार्थी मित्र हो आपण फेब्रुवारी दोन हजार वीसची ची ही जी काही सरकारी प्रश्नपत्रिका आहे तर ती समजून घेतली निश्चितपणानं तुम्हाला अशा पद्धतीनं प्रश्नपत्रिका सोडवताना कशा पद्धती कशा प्रकारे आपण त्या सोडवायला हव्यात तर हे लक्षात आलेलं असेल आज आपण या व्हिडिओमध्ये येथेच थांबू धन्यवाद